नमस्कार, मी प्रियांका देशमुखे. आपण पाहता सेव्हन स्टार एक्सप्रेस. सेव्हन स्टार न्यूज चॅनलने अवैध धंद्यांविरोधात बातमी लावल्यामुळे सांगोला पोलिसांनी कोळा येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून 183,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा अड्डा राजू गुलाब मोठे व चिदानंद स्वामी चालवत होते. या प्रकरणात 11 जणांवर कारवाई करण्यात आली. एका शेतामध्ये खोलीमध्ये हा जुगार चालत होता. यामध्ये एकूण 15 जणांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या आदेशांवर पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कादवाने, हवालदार शिवाजी परांडे, पोलीस नाईक शिवाजी जाधव, पोलीस नाईक रवींद्र हंगे, पोलीस नाईक सागर भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल सुनील बनसोडे यांनी मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम 1857 कलम 12 अ प्रमाणे कारवाई केली. अमोल खंडुकाने, नेमणूक सांगोला पोलीस ठाणे. काल कोळे या गावात आपण जुगाराच्या अड्ड्यावर झाड टाकली होती. त्या अनुषंगाने माहिती अशी की सांगली स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक केंद्रे साहेब यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली होती. कोळे या गावात जुगाराचा अड्डा चालू आहे. त्यांच्या आदेशाने आम्ही त्वरित एक पथक नेमलं. त्या पथकाचं नेतृत्व मी केलं आणि त्वरित त्या ठिकाणी जाऊन झाड टाकली. त्या ठिकाणी एक 12 इसम जुगार खेळताना आढळून आले. ते सर्व इसम त्या अड्ड्याचे मालक अशा सर्वांना ताब्यात घेतलं. एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या जुगारात रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल असा 83,000 रुपयाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे. सदरबाबत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाऊ. चंद्रकांत ऐवळे, सेव्हन स्टार न्यूज, सांगोला.